वाढ होताना दिसते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांच्या 3 मालमत्तांवरती ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. पुढे बघूयात, नागपूर पोलीस दलातील महिला पोलिसांच्या ड्युटीचे तास जे होते ते 12 तासांवरून 8 तास करण्यात आले. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक पत्रक काढून हे आदेश लागू केले आणि त्यामुळे नागपूर पोलीस दलात असलेल्या 1500 महिला कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे याचा आनंद जो आहे तो महिला पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. 12 तासांची ड्युटी असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. आधी 12 तास तर कधी 14 तास ड्युटी होत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होत होतं. आता 8 तास ड्युटीची वेळ झाल्यानं वंदना चौखांद्रे या महिला पोलिसानं आनंद व्यक्त केला, तसंच वरिष्ठांचे आभार त्यांनी मानलेत. आतापर्यंत आमची ड्युटी 12 घंटे कधी 14 घंटे पण होत होते, बंदोबस्त कधी 6 वाजता येत होतो राहत होता. आणि आमची मुलं बाळं आम्ही घरी म्हणजे काहीच वेळ देऊ शकत नव्हतो. कधी 6 वाजता यायचं, मुलांचं जेवणसुद्धा त्यांना भेटत नव्हतं. आता सीपी साहेबांचे खूप खूप धन्यवाद. याच्यापूर्वी म्हणजे कधीच झालीच नाही आमची ड्युटी अशी 8 तास. आणि आता जो टायमिंग ठरवलेला आहे आम्हाला 10 वाजतापर्यंत आम्ही पूर्ण आमची घरची जो जिम्मेदारी आहे ते पूर्ण करून आम्ही कर्तव्यात 10 वाजता हजर होऊ शकतो. आणि 10 ते 2 पर्यंत आम्ही कर्तव्य आमचे पूर्ण बजावून 2 ते 4 पर्यंत आम्हाला लंच ब्रेक म्हणजे मुलांना पण थोडा वेळ देऊन घरच्यांना वेळ देऊन आम्ही आपलं कर्तव्य बजावू शकतो. याचविषयी पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, सदरक्षण आय खल निग्रण आय या ब्रीदवाक्याला जागून पोलीस बऱ्याच वेळेस अगदी 14 तासांपेक्षा अधिक काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ड्युटी करताना दिसलेले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये अनेक समस्या आहेत पोलिसांच्या. आता अर्थात त्यावरती आपण बरीच चर्चा केली, त्या सुटतील तेव्हा सुटतील, पण त्यांच्या ड्युटीचे तास अशा प्रकारे कमी करून देणं हा सगळ्यांसाठीच मोठा दिलासा आहे का? विचार जर का बघायला झालं तर नागपूरमध्ये साधारण 1500 महिला पोलीस कर्मचारी आहे आणि अनेक महिला कर्मचारी या अनेक वर्षापासून काम करतात. तेव्हा आम्ही आज त्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं की पोलीस आयुक्तांनी तुमच्यासाठी आजपासून एक नवीन नियम लागू केला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेव्हा त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या निश्चित अत्यंत बोलक्या होत्या. ते म्हणत होत्या की आमच्या घरी एखादं आमचं मूल बीमार असेल किंवा घरचं कोणी कुटुंब बीमार असेल तर आम्ही वेळ देऊ शकत नव्हतो, आम्हाला ड्युटीवर जावं लागत होतं. इतकंच नाही तर एकदा ड्युटीवर गेलं की 12 तास ड्युटी केल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. इतकंच नाही तर कधीकधी बंदोबस्त असेल, दिवाळी असेल, होळी असेल, दसरा असेल किंवा इतके राजकीय कार्यक्रमाचे, सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे जे काही बंदोबस्त लागतात त्यामध्ये तो ड्युटीचा काळ 12 ते 14 तासापर्यंत देखील वाढून जात होता. त्यामुळे त्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र यानंतर मग जेव्हा पोलीस नागपूरचे पोलीस आयुक्त यांना ह्या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती पडली की कुठेतरी महिलांना दिलासा द्यायला पाहिजे, त्यानंतर मग एक आदेश काढण्यात आला आणि आदेशानंतर मग आजपासून नागपूरमध्ये जे महिला कर्मचारी यांची ड्युटी 8 तासाची झालेली आहे, यामध्ये त्यांनी 2 भागामध्ये यांची विभागणी केली. सकाळला 4 तास आणि मग सायंकाळला 4 तास, म्हणजे सकाळला 10 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत आणि 2 वाजतापासून म्हणजे नंतर 2 तास सुट्टीनंतर 4 वाजतापासून तर तिकडे मग 8 वाजेपर्यंत अशा प्रकारचे हे 8 तास असणार आहे. यामुळे निश्चितच महिलांच्या ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील त्यापासून त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सोबतच ते त्यांच्या कुटुंबियांना मुलांना वेळ देऊ शकेल. इतकंच नाही तर अनेक महिला कर्मचारी ज्यांच्या मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतात म्हणजे कोणाला कोणी दिव्यांग असेल किंवा इतर काही त्यांच्या समस्या असतील अशा महिला देखील आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नव्हत्या. मात्र या नवीन निर्णयामुळे सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे की कुठेतरी आयुक्तांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि त्यामुळे निश्चितच महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. म्हणजे महिला पोलिसांच्या बाबतीत घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद म्हणावाच लागेल. शेवटी त्या महिलेला दोन्ही पातळ्यांवरती कसरत करावी लागत असते. दुसरीकडे असतो तिचा परिवार ज्यामध्ये मग तिची मुलं असतील, मग घरचं सगळं काम असेल आणि एकीकडे तिला तिचं कर्तव्य देखील पार पाडायचं आहे. त्यामुळे ड्युटीचे आर्स कमी झाल्यामुळे तिला इतरही कामांसाठी वेळ देता येणार आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.